खायचं पुरे विद्यार्थी आहेत, यांना भूक लागते. आमचे रेग्युलर कस्टमर आहे. ओके. 20 रुपयाची मिठाई घेतील, 10 रुपयाची पाच पाव घेतील आणि सगळे चौघ मिळून खातील. ओके. पैसा हा विषय नाहीये, पण त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद येतो आणि आपल्या समाजाचं काहीतरी देणं लागतो. ओके. त्याच्यामुळे बघा तुम्ही. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? तर मग मी आता आलो होतो अशोक स्तंभावरती. हा व्हिडिओ मी मराठीतून करतोय कारण की गरज आहे. मी नाशिक मध्ये आहे आणि नाशिक मध्ये मी आता आहे ओम बजरंग मिस्टर पाव या ठिकाणी. तर मित्रांनो, ज्या मिस्टरची खासियत आता तुम्हाला काका सांगतील आणि प्लस ज्या अशोक स्तंभाची जी काही हिस्ट्री आहे काका सांगतील तुम्हाला सर्व. आपल्या इथे शाळेचे पोरं येतात, शाळेचा कॅम्पस, कॉलेजचा कॅम्पस जास्त आहे, त्यांच्यासाठी पैसे कुठून आणतील ते? आमच्याकडे 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपयाची मिठाई आहे आणि प्लस फक्त आणि फक्त नाशिकमध्ये आमच्याकडे आयटम मिळेल समोसा चाट. ओके. पण अत्यंत रिझनेबल रेट करा 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 हे द्या. ओके. क्रश क्रश करता. ओके. 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 चाट म्हणून आम्ही बुंदी रायता देतो. ओके. हा बुंदी रायता आहे, हा बुंदी रायता याच्यावर दिल्यावर याची चव अप्रतिम लागते. आमचं असं नाव आहे, ही प्लेट नाशिकमध्ये किंवा महाराष्ट्रात तुम्हाला 15 रुपये तुम्ही खाऊन बघा. ओके. शाळेचे पोरं शिक्षण करतात. ओके. त्याच्यामुळे आम्ही ना नफा ना तोटा ह्या तत्व फक्त त्यांच्यासाठी देतो. ओके. स्तंभ हा देशामध्ये फक्त 2 ठिकाणी आहे. ओके. दिल्लीला आहे आणि दुसरा अशोक स्तंभ आहे तो आमच्या नाशिककरांचा. ओके. अशोक स्तंभ ह्या स्तंभाच्या नावावरूनच या एरियाला अशोक स्तंभ नाव पडलं. हा स्तंभ 1940 मध्ये हे जे सर्कल दिसते हा पहिले जुना आग्रा रोड होता, याच्यामध्ये होता. पण जसजसं नाशिक शहर वाढलं, ट्रॅफिक वाढली, तसं व्हिजिबिलिटी नसल्यामुळे तिथे ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढलं. आमच्या मंडळाने निर्णय घेतला की स्तंभाची स्थापना करायची आपल्याच एरियात करायची. आमच्या मंडळाचे कार्यकर्ते होते, जुने तिथं नाव आहे त्यांचे, त्यांच्या स्वमालकीच्या जागेत अशोक स्तंभ हे राष्ट्राचं प्रतीक आहे, आपल्या भारताचं प्रतीक आहे, ते तेवढेच खंबीरपणे उभं पाहिजे. म्हणून हा अशोक स्तंभ उभा आहे. याचं रिनोव्हेशन 1945 साली आमचे जे पूर्वज होते, आमचे 3 पिढ्यांच्या पहिले त्यांनी केलेले आचारसंहितेमुळे त्यांचे नाव तिथे झाकले गेलेले. ओके. लोकसभेचे इलेक्शन आणि हा अशोक स्तंभ आजही तेवढ्याच डौलाने आणि तेवढ्याच कणखरपणे स्थानापन्न आहे. आपल्या दुकानाबद्दल सांगा, दुकान किती दिवसापासून आहे आणि तुम्ही सेवा किती दिवसापासून करताय शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी? करून घ्या, पहिले कस्टमर करून घ्या. समाजाचं आम्ही काहीतरी देणं लागतो. जर आज पिढी घडली तर समाजाला आपण हातभार लावला हे आमचं ध्येय साध्य होतं. आम्हाला खाण्याचा धंदा आहे, त्याच्यात त्यांच्याच आशीर्वादाने हे सगळं यश मिळतं आणि ही सेवा निरंतर चालू राहील सर्वांच्या सहकार्याने. आमचे कस्टमर पण त्यांना मदत करतात. समजा 2 पाव पाहिजे असेल तर बाजूचा कस्टमर म्हणतो, दादा तू 2 पाव खा, मी तुझे पैसे देतो. माणुसकी अजून पण जिवंत आहे. मी आता एक सीन बघितला, तुम्ही एका बाबांना म्हणजे देऊन दिला आणि तुम्ही म्हणताय की बाबा जाऊ द्या, काही गरज नाही बाबा पैसे द्यायची. ठीक आहे ना. ओके. आपला धर्म आपला कल्चर हे शिकवतो का भुसे को अन्न प्यासे को पाणी. आणि आम्ही आमचा देशात हातभार लागला सारखं पुण्य नाही आम्हाला.